हरि ओम श्रीराम अंबरने मी श्रीदेवी विरा जळी दुर्गे उपासना केंद्र तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर मी सुट्टी मी आजोळी असल्या कारणाने मी सुट्टीमध्ये मम्मीकडे गेले होते आणि मी आणि माझी मम्मी खरेदीसाठी चिकोडीला म्हणून गेलो होतो. चिकोडीसनं आलो जेमतेम 4 वाजला असणार. 4 वाजता आम्ही आलो. जेवलं नव्हतं म्हणून आम्ही जेवत बसले होतो दोघे. जेवलो जेवत होतोच तोपर्यंत बाहेरून इतका किंकाळण्याचा आवाज आला. खूप लोक आरडाओरडा करत होते. काही समजत नव्हतं काय झालंय. आणि आम्ही तसंच दोघेही पळत बाहेर गेलो. बाहेर गेलो तर बाहेर पळून पाठीमागे आम्ही घराच्या पाठीमागे गेलो तर आग लागली होती. कुणीतरी आमच्या पाठीमागं आमचं ट्रॅक्टर होतं आणि त्याच्या बाजूलाच गवत वगैरे ठेवलं होतं जनावरांचं. त्याला आग लावलं होतं कुणीतरी. आणि ट्रॅक्टर इतकं म्हणजे आग इतकी भयानक होती ना. त्या ट्रॅक्टरला जर का लागलं होतं तर आमचं पूर्ण घर आणि खाक म्हणजे आगीत खाक होऊन गेलं असतं. आणि एवढं लोक ओरडत होते. पाणी किंकाळत होते. आणि त्याच टाईममध्ये एकही असा पुरुष नव्हता की तो ट्रॅक्टर ते पुढं ढकलावं किंवा आग ते ट्रॅक्टर पुढे गेलं तर आग तरी कंट्रोल आपण करू शकतो असा एकही प्रश्न होता. आणि जे कोणी मुलं होती त्यांना ट्रॅक्टरचं काही माहिती नव्हतं आणि ते ट्रॅक्टर पुढं ढकलून घेणार कुणीच नव्हतं. शेवटी लहान मुलं जाऊन रोड जवळच आहे रोडला जाऊन लोकांना थांबवायला लागले. जरासं ट्रॅक्टर काढायला आग लागले. कुणीच येत नव्हतं. कुणीच म्हणजे कुणीच येत नव्हतं. आणि कोणी त्याच टाईममध्ये सगळे घरातलेही बाहेर गेले होते. माझा भाऊ पण बाहेर गेला होता. आमचे काका पप्पा सगळेच बाहेर गेले होते. ज्यांना काही ट्रॅक्टरमधलं समजतं किंवा चालवायला येतं ते बाजूच्या घराच्या आमच्याकडे कुणीच नव्हतं. मग सगळ्यांना रिक्वेस्ट केलं. कुणाला येत नव्हतं तेच होते. आग विझवण्याचा प्रयत्न केला. थोडं आता लागतं आता काय खऱ्यात नाही. ट्रॅक्टरला लागणार आणि घरं जाणार ह्या सिच्युएशनमध्ये होतो. तोपर्यंत कोणीतरी रोडला लोकांना थांबवतच होते. तोपर्यंत एक व्यक्ती आला. तो पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये आणि काळी पॅन्ट होती आणि दिप्पाड होते. आणि एवढा असं पळापळ लोक करत होती. पाणी आरडाओरडा किंचाळ एवढी भयानक परिस्थिती होती. तरी सुद्धा जी व्यक्ती ती आली एवढी कूल आणि काम होते. मी पण असे पाणी नेण्याच्या गडबडीतच होते आणि त्या व्यक्तींना बघितलं एवढे असे. मी एक क्षण माझी नजर त्यांच्याकडे गेली आणि एवढे कूल आणि काम ते व्यक्तिमत्व होतं. आणि आले समाधानाने आले आणि बरोबर त्यांनी ट्रॅक्टरला पुढं जाऊन पुढं नेऊन ठेवले. म्हणजे पुढं का ट्रॅक्टर त्यांनी सोडलं. त्यानंतर मग नंतर ट्रॅक्टर सोडल्यानंतर जरासं जा वेळ भेटलं आग विझवण्यासाठी. मग अग्निशामक दल आलं. सगळं आग वगैरे विझवलं. ते जी व्यक्ती आली ती बाकी कोणीच नसून माझे बापूच होते. आणि एवढे कूल काम. आणि मी त्या धावपळीतनं एक क्षण बघितला. मलाच एक कुठंतरी वाटलं समाज असं एक सुकून म्हणतात ना ते वाटलं. आणि त्यांनीच जाऊन ट्रॅक्टर हे केलं. आणि ते कोण आलं आणि कधी हे केलं हे कुणालाच माहीत नव्हतं. आम्ही सगळी म्हणत होते आम्ही थांबवलेलं तर लोक कोणीच येतच नव्हतं. तिथं कोण आलं कधी ते ट्रॅक्टर बाजूला गेलं. आणि त्या व्यक्तीला पुन्हा बघावं म्हटलं तर ती व्यक्ती पुन्हा कुठं दिसली पण नाही मला. आणि लोक पण भरपूर होते. आणि ती आग विझवली आणि ते आमच्या घराला ट्रॅक्टरला आमचं काहीच नुकसान झालं नाही. जे थोडंफार म्हणजे गवत वगैरे झालं तेवढं सोडून बाकी काहीही कुणालाही जखम झाली नाही. आमच्या ट्रॅक्टरला काही झालं नाही. घरालाही काही झालं नाही. श्रीराम अंबरने नाथ सिंह.